कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळ आयोजित एक राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण शिक्षक महाअधिवेशन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले। यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, माननीय नामदेवजी शिरगावकर, डॉक्टर जिंतूरकर, माननीय अशोक दुधारे, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रजी कोतकर, इतर मान्यवर आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या यशाचं पूर्ण टीमचं श्रेय कोणाला देता येईल साहेब? खऱ्या अर्थानं शारीरिक शिक्षणाचं हे पहिलं जे अधिवेशन होत आहे याचं सगळ्यात जास्त श्रेय आमच्या टीम बरोबर आमच्या क्रीडा शिक्षकांना आम्ही देऊ इच्छितो। कारण की आज शिक्षकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी कुणीतरी आज समोर आलंय। यात कुणीही एक संघटनेचा नेता म्हणून नाही, एक प्रत्येकजण एक कार्यकर्ता म्हणून या स्टेजवरती आज आहे। प्रत्येकजण इथं कार्यकर्ता म्हणून आलेला आहे आणि त्याला प्रत्येकाला हे प्रश्न सोडवण्याची एक आस मनामध्ये आहे की जे आज महाराष्ट्रावरती खूप मोठं प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी हे खरं व्यासपीठ आज या टीमनं निर्माण केलं आहे। त्याच्यामध्ये शिवदत्त ढवळे सर असतील, विश्वनाथ पाटोळे सर असतील, ज्ञानेश काळे सर असतील आणि त्याबरोबर संजय पाटील सर, निलेश इंगळे सर किंवा त्यांची सगळी टीम जी आहे त्या टीमला मी हे श्रेय देऊ इच्छितो की त्यांनी हे सगळं अधिवेशन आज घडून आणलं आणि आज साई नगरीमध्ये होत आहे याचं भाग्य आम्हा नगरवासियांना लाभलं। हे जे पहिलं अधिवेशन होत आहे आणि यामध्ये पुरेपूर संख्या किती आहेत सर शिक्षकांची, किती शिक्षकांनी हजेरी लावली? आज या अधिवेशनासाठी जवळजवळ 3,500 ते 4,000 शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्याच्या दिवशी अजून हे 5-6,000 शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि उद्याच्या प्रोग्रामला माननीय मंत्री साहेब खरंच हजेरी लावतील का? या प्रोग्रामला माननीय मंत्री साहेबांनी मला वेळ दिलेली आहे, या अधिवेशनासाठी ते येत आहेत। पण शेवटी विषय सोडवायचा असेल, विषय मार्गी लावायचा असेल तर त्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे। कार्यक्रमात उत्कृष्ट क्रीडा शिक्षकांचा आमदार सुधीर तांबे आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार डॉक्टर तांबे यांनी आपले विचार मांडताना सांगितले विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले। संच मान्यतेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांचे कमी करण्यात आली आहे, यामुळे कला व क्रीडा यावर खूप मोठा अन्याय या शासनाने केलाय। याबाबत नेहमी सभागृहात आवाज उठविला आहे। कला व क्रीडा शिक्षकांचे प्रश्न सभागृहात देखील मांडलेत आणि यापुढेही सभागृहात कला व क्रीडा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करील असे आश्वासन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिले। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंबळनेर।